A very good morning. We were learning about making job application letter, right? मी तुम्हाला काल असं म्हटलं होतं की हे लेटर ऍक्च्युली सेल लेटर असत. सेल लेटर म्हणजे काय? तुम्ही स्वतःची जी सर्व्हिस प्रोव्हाइड करणार असतात ती सर्व्हिस तुम्हाला सेल करायची असते लोकांना. ओके, हे ते लेटर असतं. आता असा जर विचार केला तर या लेटरची वैशिष्ट्य काय किंवा काय काय त्या लेटर कडून घडणं अपेक्षित आहे, तर पहिली गोष्ट तुम्हाला माहितीये ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये एखादी गोष्ट तुम्ही का गोष्ट बघता, लाईक कुठली ऍडव्हर्टाइजमेंट तुमचं लक्ष का वेधून घेते? व्हॉट अट्रॅक्ट्स यू युअर लाईक यू इन दॅट ऍडव्हर्टाइजमेंट? एक्झॅक्टली, चित्र असेल ते. आणखीन काय असतं त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये? अरे असं म्हणून आपण त्या प्रोडक्ट बरोबर हेडलाईन्स असतात त्या किंवा ज्याला आपण टॅग म्हणतो त्याचा. आणखीन काही चित्र असतील तर बरोबर. देर वॉज वन ह्यूज थिंग, खूप मजेशीर गोष्ट आहे. एक ऍडव्हर्टाइजमेंट होती की प्लास्टिकच्या पिशव्या का वापरू नये, आणि असं झालं की ह्या गोष्टी का करू नयेत हे कुणीही वाचत नव्हतं. आणि म्हणून या काय केलं गेलं माहितीये का? तर हा एक सरकारी बोर्ड असेल किंवा कुठेतरी परदेशातला होता ऑब्व्हियसली, आणि त्यांनी खूप मोठा बिलबोर्ड लावला. बिलबोर्ड म्हणजे तुम्हाला माहिती ना त्या फॉर ऍडव्हर्टाइजमेंट कॉन्टॅक्ट डॉट 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 असे वाले असतात, तसा मोठावाला बिलबोर्ड. आणि जे लिहायचं होतं ते अगदी बॉटम मध्ये लिहिलं, एकदम छोट्या ह्याच्यात. छोट्या म्हणजे नॉर्मल आयला दिसेल एवढं, पण अगदी फुल बिल बोर्डवर नाही. आणि वरचा जो असा विचार करा, एका बोर्डचे तीन भाग केले आणि त्यातल्या एका खालच्या छोट्या भागात त्यांना जे काही लिहायचं होतं ते लिहिलं, आणि वरचे जे दोन भाग होते ना तिथे काय शब्द लिहिला माहितीये का? कोणी इमॅजिन करू शकतं? तुम्हाला काय वाटतं काय शब्द लिहिला असेल लोकांचं अटेन्शन घेण्यासाठी तिथे? एनीबडी? सगळ्यात जास्त वापरला जाणारा आणि सगळ्यात जास्त पब्लिकली वापरायला कचरला गेलेला शब्द सेक्स. खूप मोठ्या अक्षरात SEX असं लिहिलं, रेड. सो एव्हरी टाइम तुम्ही त्या रोडवरनं जाताय तुमचं लक्ष त्या शब्दाकडे नक्की जातं. मग तुम्ही काय लिहिलं काय आहे म्हणून तुम्ही खाली वाचायला जाता. अँड पीपल रेड की तुम्ही प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका, त्याऐवजी जे काही म्हणजे मी आता खालचा मजकूर मला आठवत नाहीये पण काहीतरी रिलेटेड टू असा होता की जे लोक वाचणार नाही फारसं इंटरेस्ट. ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या लक्षात येत आहे, अटेन्शन. त्यामुळे मी नाही सांगते तुमचं ऍप्लिकेशन लेटर सेक्स या वर्डने सुरू करा. आय एम सेइंग की काय प्रकारे लोकांचं अटेन्शन घ्यायचं हे तुम्ही ठरवू शकता. त्यामुळे तुमचे शब्द, तुमचा फॉन्ट, तुमचं लेटर ज्या प्रकारे दिसतं जर हाती लिहत असाल तर चांगलं अक्षर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता. आपलं अक्षर तर एकदम गगनाला भिडणारं असतं. बेटर आय वुड सजेस्ट मेक इट इन टायपिंग, कारण आपण ज्या प्रकारे लिहिणार आणि मग ते म्हणजे कोंबडी अशी नाचून गेल्यासारखं ते जे काही कागदावरती वाटतं. मी पाहिलेले आहेत तुमचे ऑफलाईन पेपर, तुमच्या स्पेसिफिकली बॅचचे नाही, मुलांचे बॅचचे पेपर. ओ माय गॉड, असं वाटतं की आपण कुठल्या तरी वेगळ्याच भाषेतले पेपर बघतोय, कारण कळतच नसतं इंग्लिश आहे. अचानक वाटत जातं हिब्रू तर नाही लिहिलं, अचानक कोणाला तरी वेगळीच भाषा यायला लागली असं वगैरे. तर असा विचार करू, संस्कृत आणि हिब्रू यांचं कॉम्बिनेशन करून वगैरे तर लिहिलं नाहीये अशा प्रकारे. दे आर द टफ पेपर. ओके, नंतर जसं अटेन्शन तसं आपल्याला इंटरेस्ट क्रिएट करता आला पाहिजे आपल्या लेटरमध्ये. अटेन्शनचं तर मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की चांगला फॉन्ट, चांगल्या प्रकारे लिहिलेलं. असं तुम्ही बघितलंय की तुमच्या पुस्तकाच्या ज्या लाईन्स असतात त्या सगळ्या एका ठिकाणी येऊन संपतात, अलाइनमेंट म्हणतात त्याला. तुमचं कुठेतरी ओळ इकडंच संपतीये तिकडे संपते. आणि सगळ्यात भारी आयडिया काय असते माहितीये का तुमची? पेपर लिहिताना पण ही पॅरेग्राफ असा पहिले 4-5-6 बोट सोडून तयार करायचा. म्हणजे तुमची समजा आता असा विचार करा की तुमची जर नॉर्मल ही इथून आहे तर तुमचा पॅरेग्राफ साधारण इथून सुरू होणं अपेक्षित असतं ना, की ती दोन बोटांचं अंतर सोडून तुमचा पॅरेग्राफ सुरू होणं अपेक्षित असतं. बरोबर आहे का अंदाज आहे? पण आपण पॅरेग्राफ कुठून सुरू करणार? इथून, लाईक शेवटातून, इथून कुठेतरी. इतकं वियर्ड. आणि तुम्हाला काय वाटतं याने तुमची जागा जास्त भरेल? शिक्षक मूर्ख आहे समोरचा की त्याला माहित नाही तुम्ही हे का करता ते. नका करू तसं. तसंच ऍप्लिकेशन लेटरचं आहे, डोळ्यांना प्लीजंट दिसेल असं. आणि सोपं सांगायचं म्हणजे
जर समजा तुमचं ऍप्लिकेशन लेटर तुम्ही समोरच्याला गिफ्ट म्हणून द्यायचं ठरवलं, तर किती छान गिफ्ट द्याल, किती छान डेकोरेट कराल, तसं द्या. लोकांना वाटलं पाहिजे की समोरच्या माणसाला जॉब हवाय आणि समोरचा माणूस आपल्यावर उपकार करत नाही, जसं आपल्या मागच्या मित्रमैत्रिणींना वाटत होत, असं मी म्हणू शकते का? ओके, सो पुढे जाऊया. ऍक्शन्स. तुमच्या ऍप्लिकेशन लेटर मधनं पुढची ऍक्शन काय अपेक्षित आहे, की त्यांनी तुम्ही ऍप्लिकेशन लेटर दिलं बरोबर ना, सो ऍप्लिकेशन लेटर दिल्यावरती तुम्हाला त्यांनी जॉबला बोलावणं अपेक्षित आहे, की त्यांनी तुम्हाला तसंच्या तसं डायरेक्ट हायर करणं अपेक्षित आहे की काहीच कर. म्हणजे त्या हे तुमच्या लेटरमधनं दिसलं पाहिजे की प्लीज लेट मी नो वेन विल बी द सुटेबल टाईम फॉर द इंटरव्ह्यू सो दॅट आय कॅन कम, ऑर काही तुम्हाला जे काही लिहायचं आहे पोलाईट भाषेत. बरं, आपल्याकडे सध्या मास नावाची गोष्ट इतकी असते कारण आपण नव्या जमान्यातले लोक आहोत ना. समोरचा माणूस कितीही मोठा असू दे, कॉल मी फॉर इंटरव्ह्यू हे शब्द नाही आहेत ऍप्लिकेशन लेटरचे. मॅडम ऍड मी इन द ग्रुप नाही. तुम्हाला जर वाटत असेल की समोरच्या माणसाला फक्त व्हॉट्सअप करून लगेच कनेक्ट करता येतंय, दॅट इज नॉट द वे टू कनेक्ट विथ द पर्सन इन फ्रंट ऑफ यू. मॅडम आय एम दिस फ्रॉम दिस क्लास अँड माय रोल नंबर इज दिस, कुड यू प्लीज ऍड मी इन अवर क्लास ग्रुप. येते लक्षात? आपण जर आपलं बोलणं सुधारलं तर भराभरा काम होता. मी जर तुमच्याशी गोड बोलले तर तुम्ही माझ्याशी छान राहाल. दर दिवशी येऊन चाबूक काढला का काढला तसा तर तुम्ही राहाल का माझ्याशी चांगले? नाही राहणार. मला प्रत्येक माणसाला सेम ट्रीट करून चालेल का? नाही. जे छान आहेत, जे अभ्यास करतायत, जे ऍक्टिव्ह आहेत, इनिशिएशनने सगळं काम करतायत, आय विल बी प्रिफरिंग दोज स्टुडंट ओव्हर द लिथार स्टुडंट. लेथर आय डोंट नो काय त्याला ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे जे आळशी, जे फारसं काही करायचं नाही आहे असे माझे स्टुडंट आहेत. असंच होणार ना, प्रत्येक शिक्षक हाच विचार करणार ना. कुणाला असं वाटेल नाही आज ना मला असं वाईटच स्टुडंट माझ्या समोर यायला हवेत. वाईट म्हणजे वाईट चांगलं कुणी नसतं, पण आज ना जर आळशी आणि झोपणारे स्टुडंटच लेक्चरमध्ये हवेत असं कोणत्या शिक्षकाला वाटेल? तसंच कोणत्या जॉब अपॉइंटरला, किंवा ज्याला आपण एम्प्लॉयर म्हणतो, एचआर जनरली असतात ते, रिक्रुटर म्हटलं जातं, या अशा कोणत्या लोकांना वाटेल समोरचा माणूस ना असं कामाची फिकीर नसणारा, आळशी, उशिरा येणारा, काहीतरी घाणेरडं लिहिणाराच असावा, असं वगैरे कुणाचं असल्याचं मला बघितलं जात नाही. त्यातल्या त्या शिक्षक, टीचर्स बीइंग युअर गार्डियन्स हिअर, तुमचे गार्डियन असल्याबद्दल, दे कॅन बी लिटल मर्सीफुल. म्हणजे काय, ते थोडेसे दयाळू असू शकतात. तुमचा रिक्रुटर का असेल तुमच्याबरोबर दयाळू? तो प्रोफेशनल कामासाठी आलाय बरोबर ना, तुम्ही प्रोफेशनल कामासाठी जाणार आहात, मग त्याने का असं प्रोफेशनल कामामध्ये दया, माया या गोष्टी दिसून येत नाही. आणि बिलीव्ह मी वेन आय से दिस, दे डोंट हॅव दिस काइंड ऑफ इमोशन्स व्हाइल यू आर वर्किंग देयर. तुम्ही काम करायला सुरुवात केली, तुमचा एकदा रॅपो, रॅपो म्हणजे काय, एकमेकांमध्ये असलेलं कनेक्शन निर्माण झालं की येस मग आपण म्हणू शकतो, पण तोपर्यंत यू आर परफेक्टली प्रोफेशनल आणि तुम्हाला त्याच कनेक्शनमध्ये आणि कंडिशनमध्ये राहायला लागतं. ओके, सो तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी कळल्या असतील की तुम्हाला अटेन्शन सिकिंग असणारं तुमचं लेटर असलं पाहिजे, इंटरेस्ट वाढवणारं, डिझायर क्रिएट करणारं, की समोरच्याला ते वाचावं असं वाटलं पाहिजे, आणि त्यातून काय पुढची ऍक्शन आहे ती कळली पाहिजे. आता सिम्पल गोष्ट आहे, मी लेटर लिहिलं, त्याच्यावर पत्र वगैरे टाकलं, म्हणजे सगळं अगदी खूप सुंदर ऍप्लिकेशन लेटर लिहिलंय बरं का, पण वरती जिथे ऍड्रेस लिहायला हवा तिथे टाकलाच नाही, माझा फोन नंबर लिहायला पाहिजे तो टाकलाच नाही. लेटर अगदी सोन्याचं का तुम्ही लिहिणार, म्हणजे सोन्या नावाच्या मुलाचं नाही, गोल्डन लेटर हा तसं का तुम्ही लिहिणार, पण तुम्हाला समोरचा माणूस कॉन्टॅक्ट करू शकेल का, उपयोग आहे का त्या लेटरचं काही? म्हणजेच तुमच्याकडे ते दिसलं पाहिजे की त्यांना अटेन्शन आपोआप येईल आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याची पण पद्धत असली पाहिजे. जसं की मी बघितलं की तुम्ही जेव्हा काही, काल मला वाटतं आपल्या एका ताईचीच वही होती कोणाची तरी, आणि जिच्यावर नाव नव्हतं, आणि मग तिला विचारलेलं येऊन असं, मॅडम माझ्या वहीवर, ठीक आहे, तेव्हा मला कसं, तुम्ही थोडीशीच मुलं होतात, मला माहिती ती कोणाची वही आहे, पण तसं कितीतरी पेपर लिहिता तुम्ही आणि तुमच्या पेपरवरती नावं आणि रोल नंबर लिहिलेले नसतात,
नाव सोडा, नाव आता नसतात घालायची जेव्हा मेन पेपर असतो तेव्हा. रोल नंबर तुम्हाला डार्कन करायचा असतो, तो सुद्धा आपण चुकवतो. आता तुमचे ऑनलाइन पेपर झाले, गॉड, नाही तुमचे नाही झालेत अजून पण मागचे झाले. आय वॉज स्केअर्ड. मी एक तास ना प्रेस, तुम्ही त्या एक तासात जेव्हा तुमचा पेपर चालू असतो, जर समजा तुम्ही माझं बीपी बघितलं तर बहुतेक ते पाक 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 असं वरती वरती, म्हणजे काय 80-120 असणं अपेक्षित असतं, तर ते कुठेतरी असं 500-600 वगैरे असणं अपेक्षित असत. म्हणजे पहिला पेपर होईपर्यंत तर माझं असं झालेलं असतं की रोल नंबर पूर्ण टाका. एक परवा तर एका व्यक्तीने, अतिशय डोळस अशा व्यक्तीने, नावाच्या जागी ए ए ए ए टाकलं होतं. नाव यू आर सबमिटिंग युअर पेपर, वाय कांट यू जस्ट चेक इफ यू हॅव रिटन इट करेक्टली ऑर नो. तुम्ही इतके लहान आहात का की बाळा तुझ्या खांद्यावर हात ठेवून असं प्रेमाने, तू चुकलायस बरं का रोल नंबर, तू तुझा घातलाच नाहीयेस. आणि त्यातही पुढच्या पुढच्या बॅच मधले लोक मागच्या मागच्या वर्षांचे सुद्धा रोल नंबर घालत असतात. ही आणखी नाही, तुम्हाला तुम्ही 12वीचा वगैरे घालू नका हा, कारण आम्हाला ते चेक पण नाही करतात. निदान मागच्या डिरेक्टरीत जाऊन मी त्या मुलाला शोधू तरी शकतो असं, म्हणजे मागच्या वर्षी हा कुणाचा रोल नंबर होता वगैरे इतपत. पण हे खरं तर अपेक्षित नाहीये की नाही आपल्याकडून. ओके, सो मला वाटतं लेटर जे असतं त्याची छान ओपनिंग असली पाहिजे. इंडीड नावाची एक कंपनी आहे आणि ही इंडीड जी कंपनी आहे ती जॉब देण्याचं किंवा जॉब, तुम्हाला मॉन्स्टर डॉट कॉम किंवा नोकरी डॉट कॉम माहिती असेल कदाचित, माहिती नसेल तर माहिती करून घ्या. इथे वेगवेगळ्या जॉब ऍप्लिकेशन तुम्हाला दिसतात. ओके, जॉब प्रोफाईल्स आणि तुम्ही त्याला क्लिक करून ते जॉबसाठी अप्लाय करू शकता. सो तशीच इंडीड ही कंपनी आहे आणि त्यांनी तुमचं ऍप्लिकेशन लेटर कसं असावं याच्या काही टिप्स दिल्या. मी पुस्तकातून थोडं डायव्हर्ट होते कारण पुस्तकात थोडंसं थिओरिटिकल आहे. मला असं वाटतं जरा रिअल वर्ल्डचं टिप पाळायच्या असतील तर तुम्हाला ह्या साईटवरनं उपयोग होईल. डोंट वरी, मी तुम्हाला त्या साईटची लिंक फॉरवर्ड करते, म्हणजे असं काही होणार नाही की तुम्हाला ते मिळणार नाही. ओके, सो पहिली गोष्ट, तुमचा जो जॉब ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे ना ज्याच्यासाठी तुम्ही जॉब देताय, ती ऍडव्हर्टाइजमेंट नीट वाचा. इथून सुरुवात आहे बरं का. जी ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे ती नीट वाचा. नंतर त्यात काय काय सांगितलंय, त्यातले काय की फ्रेजेस आहेत. म्हणजे असं असतं की जॉब डिस्क्रिप्शन मध्ये आम्हाला कसल्या प्रकारची कॉम्पिटन्सी आहे, कॉम्पिटन्सी म्हणजे क्वालिटीज, हा त्याच्यात लिहिलेलं असतं. चांगला टायपिंग स्पीड हवा आहे किंवा चांगले मॅथमॅटिकल स्किल हवे, एक्सेलचं स्किल हवं आहे, वर्डचं स्किल हवं आहे, मायक्रोसॉफ्टवर्ड, या सगळ्या गोष्टी तुमच्या ऍप्लिकेशन लेटरमध्ये या गोष्टी हायलाईट होऊया की माझ्याकडे हे तुम्ही जे म्हटलंय ते सगळं आहे. जर समजा रिसेप्शनिस्टचा जॉब असेल तर चांगलं इंग्लिश हिंदी मराठी बोलणारा, चांगली चटपटीत असणारा, कुणी मुलगी मुलगा, हे आम्हाला रिसेप्शनिस्ट म्हणून हवं. बरोबर, मग त्यात आपलं मेन्शन झालं पाहिजे ना की याआधी मी या इलोक्युशन कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला आहे, मग त्या मराठी होत्या हिंदी होत्या. तुम्हाला असं नाही सांगायला लागत की बघा मला इंग्लिश येते. हा, आपल्याला असं दाखवून द्यायचं असतं की मी हे केलंय त्यामुळे मला आपोआपच हे येत आहे. जरा थोडं इंटेलेक्च्युअली तुमच्या ऍप्लिकेशन लेटरचा विचार करा. ऍडव्हर्टाइजमेंट वाचा. पहिली गोष्ट, तुम्ही त्या रोलला फिट आहात का बघा. तुम्ही जर समजा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये, औषध बनवणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये लॅब असिस्टंट म्हणून जॉब असेल तर तो तुम्ही घेऊन चालेल का. आय एम नॉट सेईंग तुम्हाला जमणार नाही, आय एम सेईंग तुमचं फील्ड या क्षणी कॉमर्स आहे ना. त्यांना कुणीतरी बीएससी केमिस्ट्री असलेला किंवा इतर कोणत्या फील्डमधला माणूस लागणार आहे. बरोबर आहे ना. सो त्या अशा गोष्टींना अप्लाय करू नका ऍडव्हर्टाइजमेंट. रीड इट व्हेरी केअरफुली. द सेकंड वन इज रिव्ह्यू प्रोफेशनल लेटर फॉर्मॅट्स. म्हणजे आता गुगलवरती जर तुम्ही सर्च केलं तर प्रोफेशनली जॉब ऍप्लिकेशन लेटर कसं लिहिलं पाहिजे ह्याचे लाखो फॉर्मॅट तुम्हाला मिळतात. आपल्याला जे सुटेबल वाटतंय, सोपं वाटतंय आणि आपल्या प्रोफाईलला फिट होत आहे ते वापरा, त्यातला फॉर्मॅट वापरा आणि तुमचं लेटर कन्स्ट्रक्ट करून ठेवा. या गोष्टी आदल्या दिवशी करता येत नाही, या गोष्टी आपल्याकडे तयारच करायला लागतात आणि मग त्यांचा वापर करून आपण वेगवेगळ्या जॉब ना, म्हणजे तुमचं कालच मी तुम्हाला म्हटलं सीव्ही रेडी पाहिजे, रेझ्युमे, त्याच्यानंतर तुमचं जॉब ऍप्लिकेशन लेटर रेडी पाहिजे. की उद्या समजा अशी वेळ आली की तुम्हाला खूप, आत्ता सुद्धा FY मध्ये असताना तुम्हाला अचानक एखाद्या फर्म मध्ये भारी इंटर्नशिप मिळते. इंटर्नशिप म्हणजे काय, तुम्हाला शिकताना किंवा छोट्या पिरियड मध्ये पार्ट टाइम लर्निंग अपॉर्च्युनिटी असते, तुम्हाला हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळतो त्या इंडस्ट्री त्या कंपनी, विच इज अ व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी. आय विल ऑलवेज से गो फॉर इंटर्नशिप्स.
थोडंसं कॉलेज मी असं म्हणत नाही चुकवा, पण कॉलेज करता करता तुम्ही जितक्या इंटर्नशिप्स, जितके रिअल लाईफ जॉब एक्सपिरियन्सेस, बिझनेस एक्सपिरियन्सेस घ्याल, तितकं तुम्हाला फ्युचरसाठी प्रचंड उपयोगी होणार. येत आहे तुमच्या लक्षात? सो वेगवेगळ्या कंपनीजमध्ये कसं कल्चर असतं हे सगळं बघायला तुम्हाला उपयोगी येतं. आपोआपच साधारण काय तुमचा लेटरचा फॉर्मॅट आहे हे तुम्ही बघू शकता, की जेव्हा तुम्ही लेटर लिहत असता किती फॉन्ट वापरायचा आहे. एक सोपी समजणारी गोष्ट, आपण तर काय लिहत नाही, आपण कॉपी पेस्ट करतो इथून तिथून मटेरियल घेऊन, आपली लहानपणीचीच सवय आहे ती. म्हणजे असं तर तसं करताना आपण एकतर तिथे काय लिहिलंय असं लिहिलेलं असतं, ते लेटर समजा इंग्लिश व्यक्तीने लिहिलंय, इंग्लिश मध्ये ब्रिटिश, आणि त्याने लिहिलंय असतं आय एम जॉन सॅसेक्स असं समजा नाव आहे त्याचं, अँड आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन फ्रॉम होम सायन्सेस. हा तुम्ही काय करता, आय एम नाव बदललं, आय हॅव कम्प्लिटेड, पुढचं बदलतच नाही, बघतच नाही की मला काय वाचायचं आहे. मग तुम्ही ग्रॅज्युएशन कॉमर्स मधनं केलं असेल तरी तुमचं काय दिसणार, होम सायन्सेस. डोंट डू दॅट. त्या तुमचे आलेले प्रोजेक्ट किती कॉपी पेस्टेड आहे, निदान थोडासा विचार करून काम करावे. सहज समोर ह्यातून काय कळतं माहितीये का, तुमचे प्रोजेक्ट हे तुम्ही जोशी मॅडम किंवा रुजुता मॅडमवर केलेली मेहरबानी आहे, घ्या दिले, येत आहे लक्षात. सो हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, सगळ्या लेटरचा फॉन्ट सेम ठेवा. एक ओळ 16 साईजची, दुसरी 12, तिसरी 11, त्याच्यात 9, पुढची 15-20, नको. सगळ्याला एक साधारण 11 किंवा 12 साईजचा फॉन्ट फिक्स ठेवा. जर तुम्ही ऑफिशियल लेटर लिहत असाल तर एरियल, कॅलिबरी किंवा टाइम्स न्यू रोमन, बेसिकली हे तीन असतात, तुम्ही इतर वापरूच शकता तुमच्या, पण ती उडती उडती लेटर्स असतात, शक्यतो ती नको. तुम्ही प्रोफेशनल काहीतरी करता ना, हा ग्रीटिंग करताय, आय वुड से गो विथ गॉथिक, गो विथ कॉमिक सांस, हे सगळे फॉन्ट्स आहेत. माझी मनाची काहीतरी नावं येत आहेत म्हणून मी म्हणजे ते असं पूर्वी कसं जप करायचं तसं वगैरे करत नाही आहे. हे सगळं माहिती असणं अपेक्षित आहे, बरं का. जनरली टाइम्स न्यू रोमन हा अतिशय पुस्तकात जसा फॉन्ट असतो ना तसा असतो, आणि इट्स माय पर्सनल फेवरेट, सो आय वुड रिकमेंड दॅट. ओके, असू शकतात आपले फॉन्ट्स पण फेवरेट, इट्स नॉट जस्ट लाईक माझा फेवरेट पिझ्झा फ्लेवर कोणता आहे. कधी कधी आपला फॉन्टचा फ्लेवर पण कोणता आहे माहिती असलं पाहिजे, त्यासाठी तितकं काम केलं पाहिजे, बरोबर ना. ओके, सो त्याच्यानंतर तुम्ही क्लिअर हेडिंग लिहिणं गरजेचं असतं. लेटर उघडल्या उघडल्या नक्की तुम्ही काय लिहिलंय हे तिथे वरती असणं. आता बघा, तुम्ही जी लेटर लिहिली आहे त्याच्यावर ते नक्की कसलं लेटर आहे हे कुठे कळतं. तिथे क्लिअर हेडिंग, आता गौरीचं तिने लिहिलंय वरती स्टेटमेंट ऑफ पर्पज, खरं तर पण ते असणं छान. मग त्याला आता तुम्ही लिहिली आहे, मी असं म्हणत नाहीये, मी तुम्हाला डेफिनेटली असं सांगते की त्याच्यावर एक क्लिअर हेडिंग असू द्या, की लेटर ऑफ जॉब ऍप्लिकेशन किंवा जॉब ऍप्लिकेशन लेटर. मध्यात छान सुंदर न उडत्या अक्षरात किंवा टाईप लेटर्स मध्ये. त्यानंतर हे लेटर कुणाला लिहिताय, आता जनरली कुणाला ऍड्रेस करायचं लेटर हे त्या जॉब ऍडव्हर्टाइजमेंट मध्येच असतं. नाहीतर तुम्ही आपलं सर मॅडम कोण काही संबंध नाही, किंवा एकदम सर मॅडम सीईओ ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीज असं वगैरे नसतं. जरी रिलायन्स कडून जॉब असेल तरी कुणाला लेटर ऍड्रेस करायचं, त्यांचा एचआर मॅनेजर कोण आहे ज्याच्याकडनंही ऍडव्हर्टाइजमेंट आले त्याला करायला लागतं. तुम्ही डायरेक्ट अनिल अंबानी किंवा मुकेश अंबानींना लेटर लिहायचं नसतं. ओके, सिमिलरली जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करताय, कालच मी आपल्या एका मित्राला सांगितलं की हायरार्की का महत्वाची असते, असं नाहीये की आम्ही अडवणूक करतोय, पण तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल, कॉलेजमध्ये करायची असेल, बाहेर करायची असेल, यू शुड गो विथ चॅनल. तुम्हाला डायरेक्ट प्रिन्सिपल सरांना किंवा डायरेक्ट संस्था चालकांना सांगून चालेल का, नाही. पहिलं कुणाला सांगायला लागेल, तुमच्या गार्डियनना, तुमच्या वर्गाच्या, मग त्याच्यानंतर गार्डियनशी बोलणं झाल्यावर जर गरज असेल तर एचओडींना, एचओडींनंतर प्रिन्सिपल सर, नंतर संस्था चालक, आणखी हवं असेल तर राष्ट्रपती. तुम्ही कुणालाही जाऊन विचारा, प्रश्न काहीच नाहीये. गो विथ द फ्लो, गो विथ द चॅनल. तसंच योग्य व्यक्तीला ते लेटर ऍड्रेस करा. येत आहे तुमच्या लक्षात? ऍड्रेस करताना हॅलो मिस्टर, मिसेस, एम एस म्हणजे कुठल्याही स्त्रीसाठी एम एस असं वापरून चालतं. ओके, हल्ली मिस्टर आणि मिसेस वापरण्याची खूप कमी पद्धती आपल्याला माहिती नसतं समोर, कारण मिसेस आणि मिस आपल्याला माहित नसतं ना की त्या व्यक्तीचं लग्न झालंय की नाही झालंय. सो एम एस डॉट हे असं वापरलं जातं. जर समजा ती व्यक्ती डॉक्टर असेल, ऍड्रेस इट लाईक दॅट, ऍडव्होकेट असेल लाईक दॅट,
सो प्लीज मेन्शन असा विचार करा कुठलाही लेटर लिहिताना इन्क्लुडिंग जॉब ऍप्लिकेशन लेटर असा विचार करा हे लेटर जर मला लिहिलं गेलं असतं तर मला कसं ऍड्रेस केलेलं आवडेल. एवढे कष्ट करून डिग्री मिळवलेली असते की नाही, ऍडव्होकेट काय, एमबीए काय काय, मग ती आली पाहिजे ना, बरोबर ना? नाहीतर मग असं डायरेक्ट आत्ता असं मी समजा आहे आणि कुणीतरी एक असा विचार करू की सोनल नावाची मुलगी आहे, असली तर माझं काही तिच्याशी वैर नाही आत्ता, पण सोनल नावाची मुलगी आहे आणि मी लेटरमध्ये लिहिताना हॅलो सोनल किंवा हॅलो सोनाल्या, हॅलो सोन्या असं वगैरे लिहून चालेल का? नाही. अगदी ती माझी किती जीवश्च कंठश्च मैत्रीण असेल तरीही तिथे ती एच आर एम्प्लॉयर रिक्रुटर म्हणून आहे, बरोबर ना? म्हणजे मला ते नीट लिहिलं पाहिजे. येत आहे लक्षात? पुढचा पॉईंट बघा, बिगिन बाय एक्सप्रेसिंग इंटरेस्ट इन द जॉब. मी म्हटलं ना मगाचं ते एलिमेंट माझवालं, ते इतकं आपल्या अंगात अंगात भिनलंय माहितीये का, की मला हा जॉब हवाय याचा अर्थ तुम्ही मला हा जॉब, तुम्ही ही ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली, मला जॉब हवाय असं वगैरे लिहिलं तर ते तुमच्या लेटरकडे ढुंकून तरी बघतील का? त्यांना मेन्शन करा ना की हा हा जॉब तुम्हाला का चांगला वाटतोय. बघा बरं, इथे त्यांनी एक्झाम्पल दिलंय कसं तुम्ही तुमच्या जॉब मधला इंटरेस्ट दाखवू शकता. आणि आता तुम्ही लेटर लिहिली आहे तर विचार करा की तुम्ही अशा प्रकारे काही त्यात लिहिलंय का. आय एम नॉट जजिंग यू, कारण मी तुमचं लेटर आता चेक करण्यासाठी बोलावलीच नाही आहे, मी तुम्हाला सवय हवी म्हणून ती लेटर बोलावली. ओके, सो काय लिहिलंय बघा. आय केम अक्रॉस युअर जॉब ऍडव्हर्टाइजमेंट फॉर अ मार्केटिंग मॅनेजर. मी म्हणजे मार्केटिंग मॅनेजर ऑन द इंडीड जॉब पोर्टल अँड आय एम इंटरेस्टेड इन वर्क. आपल्या पीडीएफ मध्ये नाहीये बरं का हे, त्यामुळे खाली वाचून उपयोग होणार नाही, मी त्या साईटवरनं वाचून दाखवते तुम्हाला. ओके ठीक आहे, मी असं करते, मी हा पॅरेग्राफ जो आहे तो तुमच्या ग्रुपवर टाकते आणि नंतर डिलीट करते, मग तुम्हाला सगळ्यांना दिसेल. कुठे गेला तुमचा तो ग्रुप? यार आपल्याकडे हवाय ना आपल्याला प्रोजेक्टर. हा मी तुम्हाला टाकलंय बघा. बरं तेवढंच बघा, मी जर समजा तुमच्यावर विश्वास ठेवत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप वरती तर तुम्ही पण तेवढंच बघणं अपेक्षित आहे ना. आय केम अक्रॉस युअर जॉब ऍडव्हर्टाइजमेंट फॉर अ मार्केटिंग मॅनेजर ऑन द इंडीड जॉब बोर्ड अँड आय एम इंटरेस्टेड इन वर्किंग विथ यू. डू यू फील हे वाक्य वाचल्यावर की हा या समोरच्या माणसाला काम करण्यात थोडासा इंटरेस्ट आहे, मला जॉब हवा आहे, नाही होणार ना तो की आय वॉन्ट दिस जॉब. आय केम अक्रॉस युअर ऍडव्हर्टाइजमेंट, आय वॉन्ट दिस जॉब, ते छान नाही दिसत. ओके नी, पुढे बघा. आय एम अ सीझन्ड मार्केटर अँड अ फर्स्ट क्लास एमबीए अँड 7 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स विथ कोडी कोला ड्रिंक्स कंपनी. सो त्यात एका वाक्यात काय काय लिहिलंय बघा. पहिली गोष्ट, सीझन्ड मार्केटर आहे म्हणजे त्याला एक वेल चांगला एक्सपिरियन्स आहे. आणि सीझन्ड म्हटल्यावर ज्याला आपण म्हणतो ना असं विचार करा, एक बटाटा आहे आणि त्याला असं तुम्ही मस्त मॅरिनेट केलंय, किंवा पनीर आहे आणि त्याला असं भरपूर मॅरिनेट केलंय आणि आता तुम्ही पनीर टिक्का करायला घेतलाय. पनीर टिक्का जो होतो त्याला काय म्हणतात? सीझन. सो मुरलेला हा जो वाक्प्रचार आहे ना तो सीझन मध्ये. ओके, सो इंग्लिशमध्ये वाक्प्रचार वेगळे आहे, ते वापरण्याचा प्रयत्न करा. मराठीतल्या गोष्टी डायरेक्टली तशाच्या तशा वापरू नका. नाहीतर मग असं म्हण आय एम बार्बेक्यूड मार्केटर वगैरे असं काही नसतं ते. ओके, सो आय एम सीझन्ड मार्केटर विथ फर्स्ट क्लास एमबीए. तिथे शिक्षण पण दिसलं, त्याची डिग्री पण दिसली आणि त्याची क्वालिटी पण दिसली. फर्स्ट क्लास ही पदवीची क्वालिटी नाही आहे, फर्स्ट क्लास आहे त्याचं काय म्हणू, क्लास आहे इन अ वे, व्हॉट रिझल्ट. फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, डिस्टिंक्शन वगैरे जे असतं ते. फर्स्ट क्लास एमबीए अँड 7 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स विथ कोडी कोला ड्रिंक्स कंपनी. आता मला सांगा, जर समजा तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर काय म्हणायला लागेल? आय एम मार्केटिंग एन्थुझियास्ट, म्हणजे मार्केटिंगमध्ये अत्यंत इंटरेस्ट असलेला एन्थुझियास्ट. आय एम मार्केटिंग एन्थुझियास्ट विथ फर्स्ट, सेकंड. जर समजा फर्स्ट क्लास नसेल तर लिहू नका, सेकंड क्लास किंवा थर्ड क्लास. येताना काय लिहायचं? विथ एमबीए डिग्री
and a very learning and with a very learning attitude and open to any challenge in the marketing field. त्यातून तुम्हाला काय दिसतं की ठीक आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स नाहीये, पण मी लर्न करण्यासाठी इगर आहे आणि कोणतीही चॅलेंज ऍक्सेप्ट करायला रेडी आहे. लक्षात येत आहे मी जे सांगितलं ते? नक्की पुढे जाऊया. गिवन माय एक्सटेन्सिव्ह नॉलेज ऑफ प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज, मॅनेजिंग बजेट्स अँड इम्प्लिमेंटिंग मार्केटिंग कॅम्पेन्स, आय नो आय कॅन फिट इन अँड मीट विद द मीट द हाय एक्सपेक्टेशन्स ऑफ युअर मार्केटिंग डिपार्टमेंट. त्याच्यात त्याने त्याच्या क्वालिटी पण तीन वाक्यात किती काय काय गोष्टी सांगितल्यात बघा, बरोबर ना? त्याच्याकडे काय काय आहे, त्याच्याकडे मॅनेजिंग टेक्निक्स आहेत, त्याच्याकडे मार्केटिंग टेक्निक्स आहेत, प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज आहेत, मॅनेजिंग बजेट्स आहेत. सो असा विचार करा की हे सगळं आहे आणि त्याचा जसा मला उपयोग होतोय तसा कंपनीलाही उपयोग होईल. सो मी या रोलसाठी फिट असेल, तुम्हाला फायदा होईल असं म्हणताना सुद्धा यू विल गेट बेनिफिटेड फ्रॉम इट असं वगैरे लिहायचं नसतं. मराठीत लिहितो तसं किंवा हिंदीत लिहितो असं आपल्याला लिहायला लागेल की आय थिंक आय कॅन बी गुड फिट ऑर अ साऊंड फिट फॉर दॅट रोल, हिन्स आय रिक्वेस्ट यू टू ऍक्सेप्ट मी अँड एनेबल मी ऑर अलाव मी टू अप्लाय फॉर दिस जॉब. येत आहे लक्षात? शोधून काढा चांगले चांगले शब्द, ते तुम्हाला गुगलवर मिळतात, तुम्हाला डिक्शनरीज उघडायची आत्ता गरज नसते. येत आहे लक्षात? पुढचा पॉईंट बघा, डिस्क्राईब युअर एलिजिबिलिटी फॉर जॉब. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, त्या तीन वाक्यात मला वाटतं या माणसाने खाऊन टाकलंय खरं तर लेटर. त्याने सगळं तीन वाक्यात, म्हणजे यातून हेही दिसतं की तुम्ही किती क्रिस्प आणि कन्साइज लिहू शकता. ओके, त्याच्यानंतर हायलाइट युअर ऍट्रिब्यूट्स. तुम्ही जे काही केलंय, समजा ठीक आहे तुम्ही, तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स नसेल आहे, ओके, पण मे बी तुम्ही कॉलेजमध्ये कुठल्या तरी मोठ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला असेल, कॉलेजमध्ये रिसर्च केला असेल, मे बी ही जी फेस्ट होता जे मी तुम्हाला सांगितलं होतं, त्या फेस्ट मध्ये तुम्हाला तुम्ही चांगल्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला असेल, फेस्ट ऑर्गनाइज करायला मदत केली असेल, किंवा एखादी कॉन्फरन्स जी होते ती अटेंड केली असेल, ती ऑर्गनाइज करायला मदत केली असेल, हे सगळं तुम्ही लिहू शकता त्यात. आय हॅव साऊंड एक्सपिरियन्स ऑफ ऑर्गनायझिंग नॅशनल लेवल किंवा स्टेट लेवल रिसर्च कॉन्फरन्स किंवा कॉलेज लेवल यूथ फेस्टिवल, अँड आय हॅव बीन अ वॉट वी कॅन से आय हॅव बीन अ एन्थुझियास्टिक व्हॉलंटरी मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन कमिटी. त्यातून काय दिसतं? तुम्ही टीम प्लेअर आहात, तुम्ही टीम बरोबर काम करू शकता, तुमच्याकडे ऑर्गनायझिंग स्किल आहे, लीडरशिप क्वालिटी आहे, हे दिसलं की तुमचं जॉब ऍप्लिकेशन लेटर टिकटॉक. येत आहे तुमच्या लक्षात? पुढे जाऊया. ओके, सो एंड द लेटर विथ थँक्यू. तुमचं लेटर कसं एंड करा? थँक्यू ने. असा विचार करा, कदाचित या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळणार नाही, ते तुम्हाला बोलावणार नाहीत, पण नेहमी राहताना पोलाईट राहा. असा विचार करा, जर समजा एखाद्या व्यक्तीने तुमच्यातल्याच मला आठवण केली की मॅडम तुम्हाला ते जे PDF पाठवणार होतात ना, ती तुम्ही अजून पाठवली नाही, म्हटल्यावर मी त्या व्यक्तीवर स्नॅप करून चालेल का? चिडू, अरे पाठवते ना, खटकट नको, असं नाही करून चालत. बरोबर आहे ना, त्यांना गरजेचं आहे आणि माझ्याकडून पाठवायला उशीर झाला. आय मस्ट ऍक्सेप्ट दॅट की ओके मी पाठवते. आणखीन काही महत्वाची गोष्ट असेल, समजा असा विचार करा, मी माझा मोबाईल हे कागद इथेच विसरून गेले आणि खाली निघून गेले काहीतरी कामाने पुढच्या लेक्चरसाठी, आणि तुमच्या एकी कुणीतरी खूप काइंड हार्टेड असेल की ज्यांनी हे कागद इथेच राहून फाडून न टाकता मला खाली आणून दिलं, ओके, व्हॉट शुड आय से? थँक्यू हा, माझं राहिलं होतं. खूप साध्या साध्या सोप्या गोष्टी असतात आपल्याकडे ना. डेफिनेटली आय ऍक्सेप्ट इट की खूप फॉर्मल वाटतं, पण मी तुम्हाला एक साधा सोपा क्वेश्चन विचारते. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला, आई असेल, बाबा असेल, मित्र मैत्रीण, अगदी कोणतीही जवळची व्यक्ती असेल, सगळ्यात रिसेंट थँक्यू किंवा सॉरी म्हटलंय, असं कधी म्हटलंय? आणि खूप काही मोठ्या गोष्टीसाठी नाही ना, मोठा अपराध नाही. हां, आपण सॉरी कधीतरी पाय लागला वगैरे म्हणून सुद्धा म्हणतो साधं, पण एखादी गोष्ट झाली हा खरंच, किंवा आईने ना एक खूप छानसा पदार्थ केला होता माझ्यासाठी आणि ती किंवा ती माझ्यासाठी जेवायला थांबली होती का, कारण मी घरी उशिरा पोचली. सो मी ना छान थँक्यू म्हटलं, हां थँक्यू आई, बरं वाटलं मला तू थांबलीस.
असं किती वेळ झालं आपल्या हातात? लेट्स से की खूप कमी वेळा, मी तुम्हाला म्हणेन की 99% वी टेंड टू फगेट की आपल्यालासाठी कुणीतरी कितीतरी आई बाबा तर आय कॅन से आपल्यासाठी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी करत असतात, आपल्या नकळत सुद्धा. सो मग आपल्याला ते खूप लेट आठवतं जेव्हा आपण आपल्या कुठल्या तरी पुढच्या पिढीसाठी ते करायला लागतो. यार माझ्यासाठी पण आई बाबा करत होत्या. सकाळी उठून ना माझ्या गाडीला, म्हणजे हे मी माझं उदाहरण आहे, मी जनरल सांगते, पण तरी माझ्या गाडीला ना माझे बाबा किक मारून ठेवायचे, कारण थंडीत गाडी थंड पडून चालू होत नाही ना. किंवा सकाळी ना लहानपणी माझे बाबा माझ्यासाठी ब्रशला पेस्ट लावून ठेवायचे. का? कारण मी उठते उशीर, म्हणजे उठल्यावरती पटापट शाळेसाठी तयार व्हायचं असतं. सो कितीतरी गोष्टी असतात, बाबा, आई, काका, काकू, दादा, ताई आपल्यासाठी. माझ्या ताईने ना माझ्यासाठी कानात लावलं, तिला माहिती आहे मला ना कानातली आवडते. आय शुड से थँक्यू. ग्रीटिंग्स हे अतिशय गरजेचं असतं, बी इट प्रोफेशनल, बी इट नॉर्मल. ठेवा ना ते फोन, म्हणजे माझं झालंय, मी कुठे तुम्हाला आता त्यातलं काही सांगते. त्याच्यानंतर आता हे जे ऍप्लिकेशन लेटर असतं ते कसं सेंड करायचं असतं. जर समजा तुम्ही फिजिकली सेंड करणार असाल तर त्याची छान प्रिंट घ्या, त्याच्यात एन्क्लोजर म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन लेटर बरोबर काय लिहिताय ते खाली ऍड करा. एन्क्लोजर तुम्ही एसओपीच्या बाबतीत बघितलंय, त्याच्या खाली एन्क्लोजर म्हणजे तुम्ही काय काय एसओपी बरोबर पाठवताय ते लिहायचं असतं. हे सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट, बरोबर ना. मित्रा झालं रे माझं सांगून, त्यातला फोन कुठं वापरताय काय? मी पीडीएफ मधलं काही सांगतच नाहीये मग आजपासून. सो जेव्हा आपण एन्क्लोजर मध्ये ऍड करू शकतो, काय करू शकतो आपण की एन्क्लोजर मध्ये तुम्ही सीव्ही ऍड केलाय, त्या ऍप्लिकेशन लेटर बरोबर जनरली सीव्ही जातो, तुमचा प्रोफाईल. त्याच्यानंतर काही ठिकाणी तुमचे सर्टिफिकेट जातात जे ओरिजिनल असतात, किंवा ओरिजिनलची आपण झेरॉक्स काढलेली असते, फोटोकॉपी. झेरॉक्स इज अ कंपनीज नाही, पण आपल्या डोक्यात किती तेच तेच नाव असतं ना, आपण झेरॉक्सच म्हणतो त्याला. माहिती ना तुम्हाला हे झेरॉक्स हे एका कंपनीचं नाव आहे ज्यांनी फोटोकॉपी मशीन बनवलं, आणि आपण जी घेतो प्रिंट मारून किंवा त्याला फोटोकॉपी असं म्हटलं जातं. पण एका कंपनीचा केवढा इम्पॅक्ट असतो बघा, की आपण सगळेजण दुकानांच्या पाट्या सुद्धा झेरॉक्सच लिहिलेले असतात. आता कंपनीचं मशीन बनत असेल की नाही हे माहित नाही. तसं आपल्याकडे पूर्वीपासून कोलगेट पेस्ट हवी आहे तर पेस्ट टूथपेस्ट नाही मागत लोक, कोलगेट द्या जरा, आणि ही वाली कोलगेट नाही, नळीवाली कोलगेट द्या, म्हणजे काय पेप्सोडंट हवी असते. सो लोकांच्या मनावर असलेला कंपनीचा पगडा याला म्हणू शकतो. किंवा पूर्वी कॅडबरी मागताना, पूर्वी फक्त डेअरी मिल्क यायची ना, आता खूप सारे व्हरायटी येतात. सो लोक कॅडबरी नाही मागायचे आमच्या दुकानात, मी जनरली बघितलंय, मागताना डेअरी मिल्क द्या, नाही निळीवाली नाही लालवाली द्या, किटक्या माहिती ना असं ना. पण हे किंवा नाही ती पर्पल मंच असेल काही, हे साध्या साध्या गोष्टी आहेत. अमूल जे शहरात त्याचा पटकन दूध, अमूल द्या. अमूल गोकुळ आहे, नाही द्या ना, अमूल देते होतं का, कंपनीचा पगडा. ओके, आपला तो विषय नव्हता डेफिनेटली. सो आपण जॉब ऍप्लिकेशन लेटर मध्ये एन्क्लोजर असणं महत्वाचं आहे, आणि ते तिथे मेन्शन, सगळ्यात खाली मेन्शन करणं गरजेचं आहे, ते बघत होतो. नंतर आपलं लेटर कन्साईज, अतिशय क्रिस्प असू द्या. ज्या आपल्या ऍबिलिटीज आहेत त्या हायलाईट असू द्या, त्या लेटरमध्ये केलेल्या हायलाईट म्हणजे दाखवून दिलेल्या असू द्या. कीवर्ड्स जे जॉब ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये असतील ते मी तुम्हाला सांगितलं, ते ऍडव्हर्टाइजमेंट मधले जॉब, ते ऍडव्हर्टाइजमेंट मधले कीवर्ड्स तुमच्या ऍप्लिकेशन लेटरमध्ये असू द्यात. तुमचं लेटर लिहिल्यावरती झालं असे हात वर करू नका, किमान 2 ते 3 वेळा ते लेटर वाचून वाचून तपासा, स्पेलिंग एरर करू नका. अतिशय घाण दिसतं ते, त्यातूनच लोकांना लक्षात येतं. एक तर हा अभ्यासक नाहीये, म्हणजे तो परत परत बघत नाही, ही डझंट चेक, शी डझंट चेक, किंवा त्याला येतच नाही म्हणून चुकीच्या स्पेलिंग. ओके, देन कस्टमाइज लेटर टू फिट एनी जॉब युअर, म्हणजे तुम्ही जर अकाउंटंट पदासाठी देताय तर वेगळं लेटर असेल, असलेलंच लेटर तुम्हाला कस्टमाइज म्हणजे थोडं मॉडिफाय करायला लागेल. जर समजा तुम्ही रिसेप्शनिस्टसाठी देताय, वेगळं थोडं मॉडिफाईड लेटर असेल. सायंटिस्ट पदासाठी देताय, आणखीन वेगळं लेटर असेल. कुठलंही पद पकडा, त्या त्यासाठी मॉडिफाय करा लेटर.
ओके आणि येस आई विल टेक यू टू द पीडीएफ नाउ यू कैन गो टू द पीडीएफ ज्याच्यात तुम्हाला मी जॉब ऍप्लिकेशन लेटर एक कसं असेल बरं त्यात भरपूर साऱ्या लाईन दिल्या आहेत काय वापरू शकता त्या तुम्ही वाचा आणि प्रयत्न करा की तुम्ही त्या इन्क्लूड करू शकताय का दोन प्रकारचे असतात ऍप्लिकेशन लेटर सॉलिसिटेड म्हणजे ज्या ऍडव्हर्टाइजमेंटला तुम्ही रिप्लाय देता आणि दुसरं अनसॉलिसिटेड म्हणजे स्वतःहूनच त्या कॉलेजमध्ये अप्लाय करायचं एखाद्याची अशी इच्छा असते ना की मला ना या कंपनीत जॉब करायचा अशा वेळी ऍडव्हर्टाइजमेंट न बघता डायरेक्ट तुम्ही जर त्या लेटर लिहित असाल त्याला अनसॉलिसिटेड म्हणतात ओके आणि आयदर वे तुम्ही सिंगल लेटर टाकता त्यात सगळे डिटेल देता किंवा नॉर्मल कव्हरिंग लेटर आणि त्यात तुमचा बायोडेटा किंवा सीव्ही अटॅच करता अशा प्रकारे तुम्ही लेटर देऊ शकता आणि तुम्ही जर बघितलं मी तुम्हाला सांगते पेज नंबर येस पेज नंबर 6 वरती त्याचा तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा प्रकारे लेटर असतं तुम्ही बघा उजव्या बाजूला कंप्लीट ऍड्रेस दिलेला आहे तारीख लिहिलेली आहे त्याच्या खाली बरोबर दिसते तुम्हाला पेज नंबर 6 वरती त्याच्यानंतर खाली गेलात तर कुणाला लेटर लिहायचंय द ऍडव्हर्टायझर बॉक्स नंबर कारण इथे वरती जर तुम्ही बघितलं तर कोणाला लिहायचं हे दिलेलं नाहीये पेज नंबर 5 मध्ये बॉटमला वॉन्टेड यंग लेडी ग्रॅज्युएट्स टू वर्क ॲज अ सेक्रेटरीज फॉर द लार्ज टेक्सटाईल ऑर्गनायझेशन ॲप्लाय विथ फुल पर्टिक्युलर्स टू बॉक्स नंबर 254-110 यात कुठेही बॉक्स नंबर म्हणजे त्या त्या पेपरमध्ये बॉक्सेस असतात पोस्ट बॉक्स तिथं तुमचं लेटर जमा होतं इथे कोणा माणसाचा उल्लेख नाही आहे हल्ली फार कमी वेळा असं असतं आत्ता हे असं आहे सो मग ॲडव्हर्टायझर बॉक्स नंबर त्याचा सगळं ॲड्रेस दिला आहे डिअर सर आता लिहिताना डिअर सर स्लॅश मॅडम लिहिणं चांगलं पण समजा समोरची व्यक्ती स्त्री असेल आणि तुम्ही सर लिहिलंय आणि तिला वाईट वाटलं तर वाटणार ना व्हेरी जेंडर स्टेरिओटायपिंग की समोरचा ऍडव्हर्टायझर येतो तो पुरुषच असेल सो से रिस्पेक्टेड किंवा डिअर सर स्लॅश मॅडम तुमचा रेफरन्स तुमची जी तिथे बघा पोस्ट फॉर सेक्रेटरी इन युअर ऑर्गनायझेशन ॲज ॲडव्हर्टाइज असं म्हटता येईल ॲडव्हर्टाइज कधी केलं ते सब्जेक्ट तुम्ही लिहू शकता इथे तो लिहिला नाहीये पण तुम्ही लिहू शकता सब्जेक्ट काय पहिला सब्जेक्ट येतो मग रेफरन्स येतो मग त्याच्यानंतर दिस इज टू इन द रिस्पॉन्स विथ द सगळं जे लेटर आहे ते तुम्ही वाचू शकता मी तुम्हाला सगळं लेटर वाचून नाही दाखवणार तुमच्यासाठी ते वाचायला ठेवलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी जर तुम्ही बघितलं तर युअर्स ट्रूली आय विल से डोंट से ट्रूली ते खूपच जास्त घरगुती वाटतं सो लेट्स से युअर्स फेथफुली युअर्स सिन्सिअरली इज द बेटर ऑप्शन फेथफुली पेक्षा सुद्धा सिन्सिअरली म्हणजे ऑनेस्टली सिन्सिअरली ओके सो ट्रूली वगैरे जनरली आपण मैत्रिणीला मित्राला सर मॅडमना लिहिताना लिहितो की ज्यांची आपल्याशी ओळख आहे आता इथे आपल्याला माणूस पण माहिती नाही आपण ज्याला लिहितोय पण यात बघा त्याने काय शिक्षण घेतलंय ते लिहिलंय आय एम कॉमर्स ग्रॅज्युएट ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई हॅव्हिंग ग्रॅज्युएटेड फ्रॉम द मिठीबाई मोतीराम कुंडनानी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स आय ग्रॅज्युएटेड इन 2008 स्पेशलायझिंग इन बिझनेस मॅनेजमेंट आय देअर आफ्टर जॉईन जे जे कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कम्प्लिटेड अ कोर्स ऑफ एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरीशिप आय ऑल्सो हॅव डन अ कोर्स ऑफ कम्प्युटर अँड कॅन एफिशियंटली वर्क ऑन एम एस ऑफिस सो यात काय काय अपेक्षित आहे त्या जॉब लेटरमध्ये ते सगळंच्या सगळं इन्क्लूड केलं गेलं ओके माय फेवरेट हॉबीज आर फ्लावर डेकोरेशन स्केचिंग इन स्कूल आय वॉज अ कीन गर्ल गाईड अँड इन कॉलेज आय वॉज अ सेक्रेटरी ऑफ लिटररी अँड डिबेटिंग सोसायटी मग अशीच मी जसं तुम्हाला म्हटलं की ठीक आहे आता तिला एक्सपिरियन्स नाही आहे नवीन सुरू करते ती तिचा जॉब म्हटल्यावरती आपण असं म्हणू शकतो की त्यांनी आणखीन काय ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत कॉलेजमध्ये काही सोशल ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत का समाजात ते त्या लिहू शकतात ओके आय एम एनक्लोजिंग विथ दिस ऍप्लिकेशन कॉपीज ऑफ टेस्टिमोनियल फ्रॉम द प्रिन्सिपल ऑफ द इन्स्टिट्यूशन वेअर आय स्टडीड आय शॅल ॲप्रिशिएट द अपॉर्च्युनिटी ऑफ अन इंटरव्ह्यू सो दॅट आय मे फर्निश यू विथ मोर डिटेल्स सो मला वाटतं की तुम्ही बघू शकता की काय काय त्यांनी अटॅच केलंय ते पण लिहिलंय खाली एनक्लोजर ॲज अबाव लिहिलंय पण तुम्ही लिहिताना ॲज अबाव लिहिण्यापेक्षा तुमचे जे काही डिटेल्स आहेत बायोडेटा एन्क्लोजर सर्टिफिकेट ते सगळं तिथे लिहू शकता तुमच्या लक्षात आलंय पुढचं आता तुम्ही नंतर वाचा त्यात काही समजलं नाही तर मला सांगा तुम्ही ऑलरेडी ही लिहिली आहे मी ती गो थ्रू करीन आता तुमच्यावर आहे की तुम्हाला मी हे शिकवल्यावर एखादं लिहून बघावं असं वाटलं लेटर आणि मला दाखवावं असं वाटलं की मॅडम हे बघा मी आधी लिहिलं होतं ते असं होतं आता हे असं लिहिलंय हे सुधारित चांगलं आहे का तुमच्याकडून आलं तर मी चेक करेन
आता मी तुम्हाला कंपल्सरी करत नाही. ओके अच्छा ठीक इथेच थांबूया. होपफुली तुम्हाला मी जे आज सांगितलं ते समजलं असेल. काही समजलं असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता. ओके.